मैच मात्र विकी यांनी मात्र समोरच्या कक्षामध्ये आहे. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. किताब देतोय दिनेश दादा यांच्याकडून विक्की यांना. खूपच चांगलं असं तंत्रशुद्ध खेळी आहे आणि असंच जर आपण सातत्य जर क्रिकेटमध्ये टिकवलं तर नक्कीच आपल्या नाव गावाचं नाव मात्र लौकिक होऊ शकतं. कृपया आपण शतरक्षण त्वरित लावून घ्यायचंय. कृपया जरा फास्ट खेळा. कृपया पंचनामाचा निर्णय आपण त्वरित सामना चालू करायचा आहे.
कृपया जरा सामना त्वरित चालू करायचा आहे. स्वतःसाठी पहिले, संघासाठी पहिले षटक. गोलंदाज आदित्य खूपच चांगला सुरेख असा मिडॉपच्या दिशेने मात्र टोळलेला चेंडू. दोन धावा मात्र मिळतात बॅट्समन वैभवच्या माध्यमातून. खूपच असं तगडी अशी ज्यांची लाईन लेंथ आणि खूपच चांगलं असं स्ट्रॉंग जे आदित्य अजूनही पहिले षटक हाताळत आहेत. पुढचा चेंडू आदित्य यांचा फुलटॉस करण्याचा प्रयत्न, ही चुकी मात्र इथे, परंतु चांगली दाद द्यावी लागेल मात्र क्षेत्ररक्षकाची. धावसंख्या मात्र इथे मिळते एक. चांगला मिडॉपच्या दिशेने फेकला जात होता चेंडू, फुलटॉस चेंडू होता आदित्य यांच्याकडून. चांगल्या प्रकारे मात्र अंदाज घेता येतो गोलंदाजीमध्ये. चांगला असा अनुभव आहे या क्रिकेट करिअर, टेनिस क्रिकेटमध्ये आदित्य यांना. आदित्य यांचा पुढचा चेंडू, पुन्हा मात्र हलका सकट केला चेंडू. खूपच खराब फिल्डिंग म्हणावी लागेल इथे, खूपच खराब. धावसंख्या इथे मात्र दोनने वाढते. धावसंख्या होती ती 5. पुढचा चेंडू आदित्य यांचा, बॅट्समन आदित्य यांचा पुढचा चेंडू मारा करेल. पुन्हा मात्र उंचारून टोलला चेंडू आणि कॅच ड्रॉप होते इथे, मात्र जीवदान म्हणावं लागेल बॅट्समन साठी. चांगला प्रयत्न होता परंतु खूपच गाफिलगिरी म्हणावी लागेल इथे. चेंडू मात्र हातातून निसटतोय. माणसन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. नडी प्रीमियर लीग 2023 मानाची ट्रॉफी, मानाची स्पर्धा. पुढचा चेंडू खूपच सुरेख अशी गोलंदाजी, व्हेरी नाईसली स्ट्राईक अँड बॅट्समन, नाईस स्ट्राईक बॅट्समन, गुड बॉलिंग अँड फॉर द आदित्य. पहिलं षटक मात्र इथं मार्गस्थ होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला क्रिकेट बोर्डावर लागते ती 7. 3-7 अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
स्वतःसाठी पहिलं कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे, बूट टाइम करतो करी सुपला शॉट काही मला पाहायलाच मिळाला नाही मैदानामध्ये। स्वतःसाठी पहिलं, संघासाठी दुसरे षटक। कृपया खूपच उशीर होतोय, चांगली अशी भिंगरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, चक्री गोलंदाजी म्हणावी लागेल, पण तितका चांगला मात्र फायदा उठवला जातो त्या गोलंदाजीचा। चेंडू सीमापार चौकार डीजे। कृपया जरा फास्ट गोलंदाज संकेत, पुन्हा मात्र फुलटा चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र तिथे उपस्थित मात्र कुठल्याही खेळाडूची नाहीये, आणि त्याचा फायदा होतो मात्र बॅट्समन। दोन धावे रोखू शकत नाही, दोन धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या आतापर्यंत पोचते ती 13 या आकड्यावर। पुन्हा मात्र शॉर्ट एंड चेंडू, पुढे मात्र पुश केला जातो, प्ले केला जातोय, गती मात्र चेंडूमध्ये नाही, एकदा मात्र ते मिळते। क्रिकेट असो का आयुष्य, आपला खेळ तेव्हाच दाखवा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल। स्वप्नही मोफतच मिळत असतात मित्रांनो, पण त्यांचा पाठलाग करावा लागतो। क्रिकेट ही असाच खेळ आहे, याच्यामध्ये आपल्याला मात्र आत्मविश्वासाची गरज आहे। तुमचा आत्मविश्वास जर तगडा असेल तर तुमचे यश मात्र जवळच असेल। खूपच चांगला उंचावरून टोलण्याचा प्रयत्न, दुसरी धावसुद्धा इथे मात्र मिळते। धावसंख्येत भर धावसंख्या होती ती, पुढचा चेंडू खूपच चांग सुरेखाचा फटका मिडऑफच्या दिशेने, दुसऱ्या धावीचा सुद्धा प्रयत्न, गुड रन बिटवीन द विकेट। धावसंख्या होती ती 18। पुढचा चेंडू संकेत यांचा, खूपच सुरेख असा चेंडू, आणि विकेटचं मात्र इथं पतन होत आहे। धावसंख्या मात्र इथे स्थिर, सर्व प्रेक्षकांचं मात्र हार्दिक स्वागत। आपण मात्र वेळात वेळ काढून या मॅचचा आनंद घेतात, संध्याकाळचं असं सौम्य असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। नडी प्रीमियर लीग 2023 चारी बाजूनी असं निसर्गरम्य असं वातावरण आहे,
छोटे प्रेक्षक सुद्धा समालोचक कक्षाच्या समोर बसलेले आहेत. खूपच प्रेक्षक आनंद घेतात. शिट्ट्या टाळ्यांचा ढोल ताशांचा आवाज मात्र दुमदुमतोय मैदानाच्या बाहेर सुद्धा. लाईव्ह आपण मात्र इथे थेट प्रेक्षेपण पाहू शकतो यूट्यूब लाईव्ह. आणि ती लिंक आहे मात्र सिद्धी मोहीच अजय कराळे अशी लिंक टाकल्यानंतर आपण थेट प्रेक्षेपण जिथे कंपनीत असाल जिथे असाल तिथे आपण मात्र मॅचचा आनंद घेऊ शकता. चांगला मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो प्रयोग केलेला आहे आपण खरोखरच दाद द्यावी लागेल आपल्या या दुसऱ्या वर्षीसुद्धा आपण चांगला प्रयत्न केलेला आहे. हार्दिक स्वागत मात्र नडी प्रीमियर लीग आयोजकांच्या माध्यमातून. खूपच चांगलं पोलीस पाटील रमेश दादा यांनी सुद्धा धावतं वर्णन केलेलं आहे की प्रत्येकाने तुम्ही जर 30 दिवस जर काम करता तर नक्कीच एक दिवस आपल्या गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी द्या. आणि खरोखरच चांगली प्रेरणा मात्र नवीन पिढीसाठी युवा तरुणांसाठी असू शकते. खूपच मित्रांनो क्रिकेटची कॉमेंट्री पण ही शिकता येते परंतु आपल्याला त्यासाठी खूपच वाक्यांचा संचय करावा लागतो. आपण पाहतो नवी मुंबई वाशीचे जे समालोचक आहे कुणाल दाते हे पण खूपच चांगले समालोचन करतायत. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही आज या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे. गोलंदाज मार्कवर असणार आहे तो पुन्हा एकदा आदित्य. उंचावरून टोलला चेंडू पाहूया. चांगली हुळ दिली होती परंतु काही कनेक्ट केला जात नाही चेंडू. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचे. शत्रू किती पण अंगावर येऊ मात्र मग नंतर माघार घ्यायचे नाही. आकाशाला साते आबालाची वाकील पण मोडणार नाही जाते महाराजाची. पुढचा चेंडू आदित्यांचा. बॅट्समन खूपच चांगली चालाखी म्हणावी लागेल. आठवण येते मला आज महेंद्रसिंग धोनीची. तसंच प्रयत्न केलेला आहे आदित्यने कारण असा एक वर्ल्ड कपच्या टायमाला पूर्ण सामना त्याने मात्र किपिंगमध्ये गाडला होता महेंद्रसिंग धोनीने. नो बॉलचा इशारा येते अंपायर यांचा परंतु स्टंपिंग आउट असेल ना विकेट. नो बॉल जरी असला तरी पण स्टंपिंग केले म्हणजे आपल्याला विकेट द्यावीच लागणार आहे. ते हो एक धाव घेतलेली आहे. कृपया आपला खेळ दाखवा. पूर्ण जग हा सामना तुमचा पाहतोय. थेट प्रेक्षेपण आपण लाईव्ह केलेलं आहे. प्रत्येक आज जर खेळाडू खेळपट्टीवर चमकला तर नक्कीच तो तालुक्यावर चमकेल. तालुक्यावर चमकला तर नक्कीच आपल्या जिल्ह्यामध्ये तो चमकेल. म्हणून प्रत्येकाने आपलं सातत्य मात्र दाखवायचं क्रिकेटच्या माध्यमातून. पुन्हा फुलटॉसचा प्रयत्न. मिडअपच्या डोक्यावरून फेकला जातो चेंडू. चेंडू होतो सीमा पार चौकार डीजे. पुन्हा मात्र मिडअपच्या दिशेने स्टेड चेंडू मात्र फेकला तो चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू हा डेट असेल. चेंडू तारेला लागला असेल तर डेट असेल. पुढच्या वेळेस नक्कीच आपल्याला सूचना असतील ग्रामपंचायतला की नक्कीच आपण पोल जर काढला तर खूपच चांगला होईल. पुढच्या वेळेसाठी काहीतरी परमिशन आणा कुठून तरी. पुन्हा मात्र स्टेटच्या दिशेने चेंडू तितकाच चांगला प्रयत्न. मात्र दादावली क्षेत्ररक्षकाची खूपच चांगली किपिंग आदित्यच्या माध्यमातून परंतु मात्र ते खेळाडू मात्र बाद नाही होत. दोन धावणीच मात्र समाधान मानावे लागते आणि धावसंख्या होती ती क्रिकेट बोर्डावर 27.
अजूनही षटकातले काही चेंडू बाकी, चेंडू चार झालेले आहेत. कृपया आमचं पण लक्ष आहे मित्रांनो. एक तारेला लागला ना विकेट तो दुसरा, नंतर एक चौकार मारला ना, दोन मग धरला ना काउन, पागल सांगतो. कृपया आपण खेळ चालू करायचं, आमचं लक्ष आहे मित्रांनो. आम्ही पण इथे गाफील नाही आहेत. कृपया जरा खेळ चालू करा मित्रांनो. अजून एक नो बॉल जर स्टेम्पिंग झाली असेल तर काउंट नसतो दादा. पुढचा चेंडू, ओ व्हेरी नाईस. आज या मैदानावर जर बघायला गेलं तर भास्कर डोके यांची मात्र इथे फलंदाजी चालली नाही. मागच्या वेळी चांगला मात्र सामनावीरचा जो पुरस्कार त्याही घेतला होता. परंतु कधी कधी क्रिकेट असो आयुष्य असो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक बॅड लक माणसाचे येत असते. सगळे दिवस हे मात्र सारखे नसतात. संधी मिळत नसते तर ती निर्माण करावी लागते, आणि केलेल्या निर्माण झालेल्या संधीचं मात्र सोनं करायचं असेल. न्यू बिगिंग इज गोल्ड, थ्रो इज अ फास्ट, बिगिन इज अ फ्युचर. आदित्य स्ट्रायकर एंड वर बॅट्समन, ओ व्हेरी नाईस. धावसंख्या होती ती 28, 2 बाद 28 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, पंच फिल्डिंग त्वरित लावून घ्या. बॉलिंग मारू छगन बॉलिंग करतोय. शेवटचा षटक या ठिकाणी हाताला द्या छगन. सुंदर असा टोलवलेला चेंडू, एक धावेचा प्रयत्न. पाहूया दुसरी धाव कंप्लीट होते का नाही. एकच धावावर समाधान मानावं लागेल वैभव यांना. मागच्या सामन्यात उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना छगन दिसत होता. वैयक्तिक अशी 43 धावसंख्या त्याने उभारली होती, आणि या सामन्यात तो उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. पाहूया छगन यांचा पुढचा चेंडू कल्पेश यांच्यासाठी. सुंदर असा टोलवलेला चेंडू, पाहूया झेल होते का नाही. या ठिकाणी झेल नसून चौकार, बॉल सीमापार चौकार.
धावसंख्येत वाढ, धावसंख्या होत आहे ती 39. काहीस महागडा असं षटक ठरत आहे या ठिकाणी छगन यांचं. पहिले दोन चेंडू सुरेख होते पण त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर त्यांनी ताबा घालवलेला आहे आणि त्याच दोन चेंडूंचा कल्पेश यांनी चांगला असा समाचार घेतलेला आहे. पहिला चौकार आणि दुसरा षटकार. पाहूया पुढचा चेंडू आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपात विकेट. वैभव यांना माघारी जावं लागत आहे. कर्णधार आणि शेलवले इलेव्हन्सचे कर्णधार, दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित टॉस उडवण्यासाठी इथे यायचं आहे. नाणेफेकसाठी दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित. देवा राइडर्स के कप्तान जाओगे वो कमेंट्री बॉक्स के इधर आना चाहिए उनको. नेक्स्ट मैच उनकी है, टॉस करनी है. शेलवले इलेवन काफी अच्छा प्रदर्शन हो चुका था उनका. विनोद सुरोशे यांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस इकडे यायचं आहे, आपल्याला टॉस करायची आहे. विनोद सुरोशे, सुरोशे पाडा टीमचे एक
उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि फिल्डर बैटिंग के लिए यहाँ पे आए हैं छगन एंड बाबू। छगन पिछली मैच में उन्होंने काफी धुआंधार बल्लेबाजी करते हुए अपनी टीम को काफी अच्छे से मैच जिताया था। शेलवले 11 टॉस विन और उन्होंने बैटिंग करने का फैसला लिया है, सॉरी फील्डिंग करने का फैसला लिया हुआ है। चलो फर्स्ट बॉल टू बाबू, बॉलिंग करेंगे कल्पेश और ये बॉल डाला है और मिड ऑफ के ऊपर से बॉल मारा हुआ है चार रनों के लिए। कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास, चार रन बाबू के बल्ले से निकलते हुए। छगन और ये वाइड बॉल, बॉल को सिर्फ देख रहे और छोड़ दिया, कोई रिस्क नहीं लेना चाह रहे छगन। टीम के लिए काफी अच्छे से प्रदर्शन किया था लास्ट मैच में, इसी प्रदर्शन को बरकरार रखते हुए इस मैच में भी वो अच्छे से खेलेंगे। वो हम तेरी महावचन।
को ध्यान में रखते हुए अपने टीम के लिए हर खिलाड़ी वाला जायज नहीं सबसे प्रयास वाजवात फिर से कैच हो चुका है लेकिन फील्ड करके बीच में दो रन खींच चुके हैं। अभी दर्शन इलेवन को काफी बढ़िया और बड़ी विकेट थी छगन की, अगर वो कैच हो जाते तो मैच का रुख कोई और हो जाता।
फिर भी दोनों टीम मैच में बनी है, दोनों को 50-50 चांस है। ये निर्भर करता है अभी ये अगली तीसरी ओवर पे। भास्कर लास्ट सीजन के सबसे बढ़िया फील्डर बैट्समैन, जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाजी से लास्ट सीजन फेमस किया था। भास्कर इस समय थोड़े नर्वस दिखते हुए, उन्नीस रन हो चुके हैं दर्शन 11 और दो ओवर में चाहिए उनको 24 रन। और क्रीज पे है छगन एंड बाबू, छगन जो कि लास्ट मैच में काफी बढ़िया प्रदर्शन किया था उन्होंने, और इस मैच में उनके तीन तीन कैच छूट चुके हैं, उसका खामियाजा भुगतना पड़ेगा एसबी स्ट्राइकर्स को। दर्शन 11 को रिक्वेस्ट है कि वो अपना मैच जल्द स्टार्ट कीजिए, मैच काफी बोरिंग स्टेज पे आती हुई। और हमारे दर्शक भी काफी बोर हो चुके हैं, थोड़ा रोमांच भर दीजिए उनमें। मुझे लग रहा है कि खा पी के थोड़े सुस्त हो गए। कल्पेश टीम के नंबर वन गेंदबाज और सामना करेंगे बाबू। देखते कल्पेश, और ये अच्छे से ऑफ स्टंप के बाहर बॉल डाली और बॉल हो चुके हैं वाइड, और उसी के बीच में छगन और बाबू ने एक रन चुरा चुके हैं। ओके ओके, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, किसी का ध्यान नहीं था और उसी के बीच में ये एक रन चुरा चुके हैं। स्ट्राइक एंड पे आ चुके छगन और उसको गेंदबाजी करेंगे कल्पेश। देखते हैं अगली गेंद, कल्पेश राइट हैंड बॉलर और ये गेंद और अच्छे से मारा हुआ है स्ट्रेट। नाना है वहां पे और उन्होंने अच्छे से फील्ड किया है, लेकिन उसके बीच में एक रन मिलेगा दर्शन 11 को। काफी समझदारी से गेंदबाजी करते हुए कल्पेश, कोई रिस्क नहीं ले रहे हैं। स्ट्राइक एंड पे है बाबू जो सामना करेंगे कल्पेश का, और देखते और फिर से खराब गेंद, वाइड गेंद और रन मिलेगा दर्शन 11 को। एसबी स्ट्राइकर्स को ये समझना होगा कि कोई गलती की गुंजाइश नहीं करनी पड़ेगी सामना जीतना है तो। कल्पेश सामना करेंगे बाबू और ये अच्छे से मारा हुआ सिक्सर डीजे। मिड विकेट के ऊपर से मारा हुआ है 6 रनों के लिए। देखिए अगली गेंद कल्पेश सामना करेंगे बाबू और बैट के मारना चाह रहे थे और क्लीन बोल्ड हो चुके बाबू। काफी बढ़िया गेंदबाजी कल्पेश की, एक सिक्स मार चुके थे बाबू, थोड़ा ध्यान रखना चाहिए था। डीजे
नए बल्लेबाज गणेश, जो ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। गणेश तीसरी ओवर की चौथी गेंद, देखेंगे अभी गणेश क्या करते हैं अपने टीम के लिए। और ये मारा हुआ बॉल दो रन, आठ गेंद में 12 रनों की जरूरत। पांचवी गेंद तीसरे ओवर की कल्पेश, और ये फिर से खराब गेंद और मुझे लग रहा है जाएगा चौका। काफी खराब गेंदबाजी कल्पेश।